सोलापूर शहरात भाजपाचे दोन माजी मंत्री आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं सोलापूर शहराची वाट लावली आहे. त्यामुळे गेल्या 4 वर्षात भाजपनं शहरात काय केलं याचं उत्तर द्यावं. स्मार्ट सिटी योजनेची कामे सुरुवातीला खूप चांगली वाटत होती, मात्र आता स्मार्ट सिटीतील कामे नकोशी झाली आहेत अशी टीका महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केली. अमोल शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी येस न्यूज मराठीच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी नूतन विरोधी पक्षनेतेपदी तसेच स्मार्ट सिटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी स्वागत केले. शिंदे यांच्या समवेत यावेळी दत्तात्रय मेनकुदळे देखील उपस्थित होते. यावेळी येस न्यूज मराठीचे वृत्तसंपादक गिरीश गोरे, शिवानंद जाधव, अभिषेक उघडे, राजेश भोई, अनिकेत पाटील आदी उपस्थित होते. ऐका येस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये शिवाजी सुरवसे आणि गिरीश गोरे यांनी घेतलेली अमोल शिंदे यांची ही मुलाखत. आज येस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये सोलापूर महापालिकेचे नूतन विरोधी पक्षनेते आणि सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे संचालक अमोल शिंदे हे आज आलेले आहेत. त्यांचं येस न्यूज मराठीच्या टीमकडून मनापासून स्वागत करतोय. बापू नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम येस न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. नुकतीच आपली विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे आणि शिवाय स्मार्ट सिटीचे संचालक देखील आपण झालात. त्याबद्दल आमचा पहिला प्रश्न आहे की सोलापूर शहरात एवढी मोठी आव्हानं आहेत, 1200 कोटी रुपयाची स्मार्ट सिटीची कामं सुरू आहेत. या सर्व कामांवरती एक त्रयस्थ म्हणून किंवा एक महापालिका ट्रस्टी म्हणून आपण कोणत्या भूमिकेतून ती कामं पार पाडून घेत आहेत आणि आपली भूमिका त्यावरती काय असणार आहे? प्रथम सर्वांना नमस्कार. येस न्यूजच्या या आपल्या कार्यालयामध्ये आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आत्ता आपण विचारलेला प्रश्न की सोलापूर महानगरपालिकेच्या समोर स्मार्ट सिटी असेल किंवा महापालिका म्हणून आपल्यासमोर काय आव्हान आहे. खरंच सोलापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातली एक मोठी महापालिका म्हणून ओळखली जाते. त्या महापालिकेकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष कायम आपल्या राजकीय दृष्टीतून सामाजिक दृष्टीतून एक या महापालिकेचा सोलापूर शहराचा ठसा संबंध महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आज स्मार्ट सिटी होत असताना या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापुरात जी काही महत्त्वाची कामं लोकांना अपेक्षित होते त्या पद्धतीनं कामाची सुरुवात तर झाली, पण आज ती कामं मधल्या पेडमध्ये थोडीशी रेंगाळलेली आपल्याला दिसत आहेत. मग ते ड्रेनेज असेल, पाणी असेल, खास करून रस्त्याची झालेली दुरावस्था असेल, हे स्मार्ट सिटी आणि आमच्या सर्व संचालकांसाठी खूप मोठं आव्हान आहे. कारण सुरुवातीला ज्यावेळेस लोक स्मार्ट सिटीकडे बघत होते त्यावेळेस असं वाटत होतं की आता आपण काहीतरी चेंज करतोय, लोक थोडंसं सहन करत होते, पण आज ती परिस्थिती थोडीशी हाताच्या बाहेर जाते असं लोकांच्या रिॲक्शन आपल्या समोर येत आहे. त्याच्यासाठी नुसतं स्मार्ट सिटीच जबाबदार आहे का, तर मनपाने सुद्धा आपली काही कर्तव्य करणं, महापालिकेची स्वतःचे सत्ताधाऱ्यांचे पण काही काम करून घेण्याची पद्धत, ह्या ढसाळ कारभारामुळे सुद्धा या गोष्टीला सामोरं जावं लागलं आहे नागरिकांना. तुम्ही बघितलं असेल आज नवीपेठमध्ये असेल किंवा शहराचा कुठलाही रस्ता उकडलेला नाही असं तुम्हाला एकही रस्ता दिसत नाही. अत्यंत व्यापारी त्रस्त झालेले आहेत. व्यापाऱ्यांच्या अक्षरशः दुकानामध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा दुकान जरी साफ केलं तरी त्यांचा जो माल असतो तो खराब झालेला आहे. मग चप्पल्स असतील, कपडे असतील, व्यापारी म्हणतात की आम्ही धंदा कसा करावा, कारण एकतर गिरायक येत नाही आणि गिरायक नाही आला तर आहे तो माल सुद्धा या धुळीमुळे आणि स्मार्ट सिटीच्या रेंगाळलेल्या कारभारामुळे ती कामं मार्गी लागत नाहीत. त्याच्यामुळं पूर्वी जे स्मार्ट सिटी बद्दल जे लोकांमध्ये एक अट्रॅक्शन होतं ते आता कमी होत होत आता ते रोषाकडे चाललेलं आहे. आणि कदाचित हे जर लवकर नाही थांबलं तर नागरिक ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत ही परिस्थिती आहे. आणि विरोधी पक्षनेता म्हणून जर आम्हाला नागरिकांच्या सोबत राहूनच स्मार्ट सिटीवर अंकुश ठेवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करावं लागणार आहे. कारण ज्या आशेने लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ज्या आशेने आपल्याला आज पदाधिकारी म्हणून काम करायला दिलंय, तर प्रथम कर्तव्य आहे ते लोकांच्या आशा पूर्ण करणं. यासाठी आमचं खूप मोठं 1 वर्षामधलं टार्गेट असेल की स्मार्ट सिटीची जी काही कामं रेंगाळली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न असेल. बापा, आपण बघतोय की सोलापूर महापालिका सभा म्हटलं की गोंधळ आणि फायली मेकिंग असेल किंवा नुसता गोंधळ असेल, नुसता राडा असेल असं चित्र असतं, तर हे चित्र बदलण्यासाठी आपण काय प्रयत्न करत? तुम्ही बघितलं असेल परवा आपली सोलापूर महानगरपालिकेची बजेट बोर्ड होता आपला, आणि मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा असं झालं की बजेट बोर्ड तहकूब करावा लागला किंवा फास्ट एवढ्या काही गडबडीत त्यांना तो मारून न्यावा लागला. ही सत्ताधाऱ्यांचं खरोखर अपयश आहे.
कारण वास्तविक त्यांना सभाशास्त्रानुसार सभा त्या दिवशी चालवली गेलेली नाही, तुम्ही सगळेजण होतात. ऍक्च्युली त्या दिवशी जो बजेट बोर्डाच्या आधी जो बोर्ड विषय होता तो सोलापुरातून वडापूर पाणी योजना या संदर्भातला तो विषय होता. वास्तविक ती योजना करणं हे सोलापूरसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला बघितलं असेल की आपण दुहेरी लाईन सुरू केली, काम झालं, दुहेरी लाईनचं कामसुद्धा अजून 2 वर्ष पूर्ण होऊ शकत नाही अशा स्थितीत दुहेरी लाईनचं काम आहे. असं असताना सुद्धा अधिकाऱ्यांना त्या दिवशी विचारलं गेलं की आपण दुहेरी लाईन झाल्यानंतर सुद्धा सोलापूरला रोज पाणी देऊ का. वास्तविक भाजप जेव्हा सत्तेवर आलं त्यावेळेस येताना त्यांनी अशा वर्गाने केल्या की आम्ही सत्तेवर आल्यानंतर रोज लोकांना दैनंदिन पाणी देऊ, पण वास्तविक असं कुठेही 4 वर्षात झालं नाही आणि पुढेही 4 वर्ष होणार नाही असं चित्र दिसत असल्यामुळं त्या वडापूर पाणी योजनेसाठी तो विषय त्या बोर्डात आला होता. ती योजना झाल्याशिवाय आपल्या सोलापूरला दैनंदिन पाणी होऊ शकत नाही. किती जरी सत्ताधारी आज सांगत असतील की आम्ही दुहेरी लाईन झाल्यानंतर पाणी देऊ, तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांनी पाणी संदर्भामध्ये सरळ सांगितलं की 40% पाण्याची गळती आहे. वास्तविक एवढी गळती असं सांगितल्यानंतर सर्व सभागृहातील सदस्यांनी त्यांच्यावर बडीमार करायला पाहिजे होता की 40% गळती कुठं होती आणि त्याचा जाब महापौरांनी असेल, पक्षनेत्यांनी असेल किंवा सत्ताधारी पक्षाने विचारला पाहिजे होता. पण असं न करता कुठंतरी तो विषय महेश कोटेंनी आणला होता, शिवसेनेने आणला होता आणि शिवसेनेच्या त्या सदस्यांना त्याचं क्रेडिट मिळू नये म्हणून सत्ताधारीत असलेल्या लोकांनी त्या दिवशी गोंधळ घातला आणि ते विषय मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण वास्तविक काही दिवसातच तुम्हाला लक्षात आलेलं आहे की आपली जी टाकळी ते औज अंधारावरची जी पाण्याची पाईपलाईन आहे त्याचं जीवनमान पूर्ण संपलेलं आहे. आज ती 64 किंवा 68 या साली काहीतरी ती लेन घातलेली आहे, पण तिला 50-55 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की ती लाईनचं जीवनमान पूर्ण संपलेलं आहे, तिची लाईफ संपलेली आहे. असं असताना सुद्धा आपल्याला तिची पर्यायी व्यवस्था करणं ही खूप गरजेची गोष्ट असून सुद्धा सत्ताधारी त्याच्याकडे कुठेही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी फक्त श्रेय कुणाला जातं हे त्यांना पडलेला प्रश्न आहे. पण ऍक्च्युली जर सत्ताधाऱ्यांना जर ह्या सोलापूरच्या पाणी प्रश्नावर काम करायचं होतं, त्यांना जर इच्छा असेल की सोलापूरकरांना पाणी द्यायचं आहे, तर त्यांनी तो विषय मंजूर करायला पाहिजे होता. आणि आम्ही सांगितलं होतं की आम्ही महापौरांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस आहे, त्यांच्याकडे जाऊन बसू आणि त्यांच्याकडून काय याच्यासाठी निधी मिळत आहे का तो विषय मुख्यमंत्र्यांना समजावून सांगू, आपले एकनाथ शिंदे साहेबांना समजावून सांगू, अजित पवारांना समजावून सांगू आणि तिथून अडिशनल काही निधी मिळतो का आणि ती योजना आपल्याला कसं होईल याच्यावर आपलं महत्वाचा विषय होता. पण या दोन्ही मंत्र्यांच्या सांगण्यावरून माझा स्पष्ट आरोप आहे की या दोन्ही मंत्र्यांच्या सांगण्यावरून मला वाटतं सभाशास्त्र चाललं जातंय महापालिकेमध्ये. खरं तर ह्याच्या आधी कधी असं झालं नाही, पण काळजापूर मारुतीपाशी बसून महापालिका चालवण्याचं जे काम चालू आहे ते सोलापूरला भविष्यामध्ये अतिशय सोलापूरचं आपण म्हणायचो पहिला की लातूरला पाण्याची परिस्थिती खराब आहे, आपण बघितलं असेल आपल्या आजूबाजूचा जिल्हा विजापूरला पाण्याची परिस्थिती खराब आहे, पण या दोघांच्या सत्ताधाऱ्यांच्या वैयक्तिक भांडणामुळं सोलापूरला तो दिवस येतो काय अशी परिस्थितीत आज सोलापूर येऊन बसलेला आहे. बाबा सोलापूर महापालिकेमध्ये 4 वर्ष झालं, पण आपण बघतोय भाजपला बजेट सादर करता येत नाही किंवा स्थायी समिती फॉर्म करता येत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना भाजपला हे सरकार किंवा महापालिकेचं सरकार सत्ता चालवता येत नाही असं एकंदरीत चित्र निर्माण झालंय. आणि आपण एकीकडे म्हणतोय की निधीची आपण मागणी करू, महापालिकेत निधी प्रचंड येतोय. गेल्या 10 वर्षाची आकडेवारी पाहिलं तर जवळपास 1400 कोटी रुपये महापालिकेला आले. कुठं त्याच्या नियोजनाचा अभाव किंवा समन्वयाचा अभाव वाटतो का? एकदम बरोबर आहे. तुम्ही बघितलं असेल की गेल्या 4 वर्षांमध्ये सोलापूरकरांनी फक्त सत्ताधाऱ्यांची भांडणं सोडून कुठलाही विकास काम आपण बघितलेलं नाही. माझं तुमच्या चॅनल समोर ओपन दोन्ही मंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी असं काम सांगावं की गेल्या 4 वर्षात आम्ही सत्तेत असताना आम्ही आणलेली ही योजना, अन्यथा ही योजना आपल्याला मिळाली नसती, आम्ही आणलेले हे फंड्स आहेत की हे महापालिकेला मिळाले नसते. जे राज्य सरकारचे रुटीनचे पैसे आहेत, जे आपले पैसे आहेत, जे राज्य सरकार देणार आहे तेच पैसे आले आणि त्याच पैशावर हे लोक सांगतात की आम्ही पैसे आणले. वास्तविक ह्यांच्याकडून ठोस असं काम करणं खूप अपेक्षित होतं, पण सोलापूरकरांना या दोन्ही गटाची भांडणं सोडून दुसरं काहीतरी साध्य झालेलं मला तर वाटत नाही. आपण सुदैवाने आता स्मार्ट सिटीचे डायरेक्टर झालात आणि निम्म्यापेक्षा जास्त किंवा 90% शेअर खोदले असं म्हटलं तर काय हरकत नाही, सगळं धुळीने माकले आपणही आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलाच. आता ही कामं लवकरात लवकर पूर्ण कशी होतील आणि पावसाळ्यापूर्वी सोलापूर शहर स्मार्ट होईल का, आपण एक डायरेक्टर म्हणून काय उत्तर द्याल? खरं तर मी आताच माझी निवड झाली, परवाच्या आढावा बैठकीमध्ये या कामासंदर्भात पूर्ण माहिती घेतली, पण
मला असं वाटतं की स्मार्ट सिटी आली म्हणून मनपाचं थोडं तरी आता काही जे काही जाणार होतं आपली ती सगळी वाचणार आहे. याचं कारण आहे की स्मार्ट सिटीच्या पैशांमुळेच आपण आता थोडी तरी कामं लोकांची करू शकतोय. अन्यथा मनपाची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडीची झालेली आहे. करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे होतं त्या उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तूट आलेली आहे. सत्ताधारी म्हणून ह्यांनी आपल्याला अडिशनल उत्पन्न व्हावं अशासाठी 4 वर्षात एकही ठोस पावलं घेतलेली नाही. तुम्ही बघितलं असेल सोलापूरचा गाड्यांचा प्रश्न असेल वेगवेगळे प्रश्न असतील हे सातत्यानं प्रलंबित ठेवून लोकांना वेठीस धरण्याचं काम मनपाच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे मागच्या काळामध्ये. आणि आता स्मार्ट सिटीवर जर निस्त टपका ठेवून सुद्धा चालणार नाही मनपाने सुद्धा आपली जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आज स्मार्ट सिटीमध्ये आपलं जे मनपाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते 52 कोटी रुपयाची कॉन्ट्रीब्युशन अजून आपण स्मार्ट सिटीला दिलं नसल्यामुळं मला वाटत नाही की भविष्यात स्मार्ट सिटीत नियोजित असलेले सुद्धा सगळेच प्रोग्राम त्याच्यामध्ये फुलफिल होतील का नाही. कारण का स्मार्ट सिटी करत असताना हिस्से वाटून दिलेले आहेत मनपाने त्याचा किती टक्केचा हिस्सा आपण द्यायचा आहे. तर आपण त्या रकमेच्या 52 कोटीची नोटीस मनपाला स्मार्ट सिटी समितीकडून देण्यात आलेली आहे की स्मार्ट सिटीचे 52 कोटी रुपये तुम्ही जमा करा. पण असं कुठेही मला वाटत नाही की सध्या तरी आपली आर्थिक स्थिती नाही आहे की आपण त्यांना 52 कोटी रुपये लगेच अदा करू. पैसे तर ते केले पाहिजेत ते आपलं आपला त्यातला देणं घेण्याचा भाग आहे. पण ते आज तरी आपली तशी आर्थिक परिस्थिती नाही आहे. मनपाचं बघितलं असेल तुम्ही आस्थापनेवरचा खर्च हा 80% गेलेला आहे. वास्तविक तो 85% वर जाणं योग्य नाही आहे. पण आज उत्पन्न कमी आणि इकडं मनपाचा पगारीवरचा खर्च अधिकाऱ्यांवरचा म्हणजे खर्च इतका मोठ्या प्रमाणात वर गेलेला आहे की आपण आता महापालिकेच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांच्या घाळ गरभारामुळं एकही मनपा ठोस काम घेऊ शकणार नाही. आता आपल्याला जे काही थोडंफार चान्स राहिला ते स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनच राहिलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की 1 वर्षात ठीक आहे जरी एखादी मोठी गोष्ट करायची असेल तर थोडीशी अडचणी त्यासाठी तयार होतातच. पण स्मार्ट सिटीला लवकरात लवकर आता कामाचा वेग वाढवणं खूप गरजेचं आहे. आपण मुद्दा बरोबर मांडला की आस्थापना खर्च महापालिकेचा वाढलाय त्यामुळे नवीन काही काम करता येत नाही. निम्म्यापेक्षा जास्त बजेट हे कर्मचाऱ्यांचा पगार असेल वेतन असेल भत्ते असतील जवळपास त्याच्यावरतीच 250 कोटी रुपये खर्च होतात आपल्याला वर्षासाठी. तर याच्यावरती अंकुश लावण्यासाठी किंवा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त शहरवासींना सुविधा कशा देण्यासाठी एक विरोधी पक्ष नेता म्हणून आपला त्याच्यावर अंकुश कसा राहील. बघा सगळ्यात मेन आपल्याला त्या खर्चाच्या बाबतीमध्ये जिथं काटकसर करता येते त्या गोष्टी आपण करता येतील. पण ज्या पगारींचा खर्च आहे किंवा ज्या आस्थापनेवरचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपण कुठेही काटकसर करू शकत नाही. कारण का आपल्याला दिलेले जे अनुशेष आहेत त्या पद्धतीने आपण तो वर्गवारी करून आपल्याला ते पैसे द्यावंच लागतात. खर्च तो होणार आहे. आता आपल्याला जर आपला खर्च कमी दिसवायचा असेल तर आपल्याला आपलं उत्पन्न वाढवणं खूप गरजेचं आहे. जर आपलं उत्पन्न वाढलं तर नक्कीच तो होणारा खर्च हा आपला कमी दिसेल. पण उत्पन्न वाढी संदर्भात गेल्या 4 वर्षामध्ये असं कुठलंही पाऊल महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडनं किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडनं सुद्धा झालेलं दिसत नाही. उलट प्रत्येक वेळेस बाकीच्या महापालिकांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की बजेट प्रत्येक वेळेस वाढत असतं. आम्ही आता कमी कमी होत आलो. आम्ही पूर्वी 1200-1300 कोटीचं बजेट मांडलेली महापालिका आज आपण 744 कोटीच्या बजेट पर्यंत येऊन बसतो. त्याच्यातही 20-25% येतच नाही. ते पण फुगलेलं बजेट आहे. बरेचसं बजेट आपलं पहिल्यापासूनच फुगून दाखवायचं आणि वास्तव्यात ते आकडे कुठेही फुलफिल होत नाहीत. पण सदस्यांची दिशाभूल काही अधिकारी करतात आणि हे वारंवार आपल्याला लक्षात आलेलं आहे. मनपाला जर ह्या सगळ्या अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर मनपाला आपलं आर्थिक उत्पन्न वाढवल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. महापालिकेचं टॅक्स असेल हद्दवाढाचं असेल किंवा शहर भागातले असेल हे टॅक्स वसुलीकडे महापालिकेचं किंवा पदाधिकाऱ्यांचं लक्ष नाही. तेव्हा किंवा ते आकडेवारी दिले जातात ते टार्गेट आयुक्तांना दिलेले देखील पूर्ण होत नाही. शिवाय आपण अतिक्रमण बघतोय. अतिक्रमण प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. बांधकामं खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. महापालिकेला मोठा शुल्क मिळतोय विकास शुल्क पोटी. तरीही ते पैसे योग्य पद्धतीने वाढले जात नाही आणि त्यावर कोणाचं नियंत्रण नाही. एकीकडे आपण बघतोय की स्काडा सिस्टीम आणायची म्हणतो नळांना मीटर लावायचं म्हणतो पाणीपट्टीचं उत्पन्न हे तोट्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बोगस नळ कनेक्शन आहेत. ह्या सगळ्या वातावरणाकडे किंवा ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहिल्यावर प्रशासनावर खरंच नगरसेवकांचा अंकुश नाही. आणि नगरसेवक फक्त महापालिके सभेतच बोलतात अर्थसंकल्पीय सभेत बोलतात उत्पन्न वाढण्यासाठी. परत मात्र वर्षभर काहीच होत नाही असं चित्र आहे. नाही मी तेच सांगितलं ना हे निस्त राज्यकर्त्यांची जर इच्छा असल्याशिवाय या गोष्टी घडणार नाहीत हे एकदम बरोबर आहे. पण आपला आर्थिक स्तर तुम्ही सांगितलात की त्याच्यासाठी आपण मग टॅक्स असेल पाणीपट्टी असेल घराचे टॅक्स असतील किंवा अन्य आपण आपल्या ज्या काही महापालिकेच्या प्रॉपर्टीज असतील त्याच्यातून जे उत्पन्न अपेक्षित होतं ते महापालिकेनं केलेलं नाही. पण आज तुम्ही बघितलं असेल आपल्याकडं पूर्वी अधिकाऱ्यांची खूप मोठी कमतरता होती
पण गेल्या वर्षभरात 2 वर्षांमध्ये आपण बघितलं असेल की सहाय्यक आयुक्त म्हणून सुद्धा आपल्याकडे आज 5 ते 6 अधिकारी या पोस्टवर आता राज्य सरकारने पाठवले. खरं तर त्यांच्याकडून आपल्याला जास्त कामाची अपेक्षा आहे, कारण आम्ही काय सल्ला दिला किंवा सत्ताधाऱ्यांनी काय सल्ला दिला त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, त्याची पूर्ण तयारी करून घेणं हे प्रशासनाच्या प्रमुख म्हणून आयुक्त असतील, त्यांची जी टीम आहे त्यांचं ते काम आहे. पण वास्तविक गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे मला वाटतं त्यांना ते काम करता आलं नसेल, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना काम करावं लागेल. टॅक्स असेल, पाणी असेल, याच्यामधून जे आपली पाण्याचे नळाचे कनेक्शन असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची चोरी सुद्धा महापालिकेमध्ये आपल्याला दिसलेली आहे. याच्या आधी सुद्धा स्काडा सिस्टम आज आपण स्मार्ट सिटीमध्ये त्याचा समाविष्ट करून घेतोय, आणि त्याच्यात जर समाविष्ट झाल्यानंतर आपलं बरंच पाणी वाचणार सुद्धा आहे, आणि जिथं पाणी गळती आहे, पाणी चोरी आहे, ते सुद्धा निदर्शनात येणार आहे. आणि मीटर लावल्यानंतर एक गोष्ट होणार आहे की आपल्याला मीटर जसं आपण आज लाईट मीटर प्रमाणे देतो, आणि जर पाणी जर त्या पद्धतीने दिलं गेलं तर आपल्याला बंद करण्याची पण सुविधा होईल, आणि कोण किती पाणी वापरत आहे हे सुद्धा आपल्याला समजेल. आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही परवा झालेल्या प्रस्तावात सांगितलं होतं की ते मीटरचे पैसे सुद्धा स्मार्ट सिटीने भरावेत, अन्यथा सोलापूरचे नागरिक अतिशय पहिलाच 1 वर्षभरात बऱ्याचशा अडचणीला सामोरे जात असताना आपण आता त्यांना अधिकचा बोजा मीटरचा त्यांच्यावर न घालता आपण तो बेअर करावा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून. ते पैसे हळूहळू जरी लोकांकडून वसूल करता आले तरी करून घ्यावेत, पण आज सुरुवातीचा जो मीटर बसवण्याचे जे खर्च आहे ते मनपाने आणि स्मार्ट सिटीने स्वतः करावा, जेणेकरून नागरिकांना त्याचा कुठलाही उदंड बसू नये. आणि ते बसल्यानंतर पाण्याचे पैसे आपल्याला मोठ्या प्रमाणात वसूल होणार आहेत, त्याचं जे आत्ता जे उत्पन्न आहे त्याच्या डबल उत्पन्न होण्याची परिस्थिती नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला भेटणार. गिरीश गोरे साहेब तुम्हाला प्रश्न विचारले. जे स्मार्ट सिटीची जी कामं चालू आहेत, रस्ते अनेक ठिकाणी काढले, ती कामं चालू असताना जे बोगस नळ कनेक्शन आहे ते पुन्हा बोगसपणे दिली गेले. म्हणजे असं वाटलं तर की सुरुवातीला म्हटलं की स्मार्ट सिटीचे लोक येतात, तुमची पावती आहे का, पाणीपट्टी म्हणजे भरता येतो पाण्याचं नळ कनेक्शन आहे ते विचारून ते पावती बघूनच ते कनेक्शन दिलं जाईल. सुरुवातीला काही दिवस दिली गेली आणि नंतर परत संध्याकाळ झाली अंधार पडला की रात्रीच्या अंधारात मग परत ते कनेक्शन आपलं परत दिलं जात आहे. नाही, तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे, कारण का स्मार्ट सिटी आणि ठेकेदार आणि ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि मनपा हा स्वतंत्र विभाग आहे. काम दिल्यानंतर पूर्ण काम करणं हे त्यांचं काम आहे, पण ही नळ शोधण्याचं काम आहे हे मनपाच्या कर्मचाऱ्यांनाच आपल्याला करावं लागणार आहे, कारण बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं त्याची लेबर त्याला नागरिक सादर चे नागरिक ते बळजबरी करून सुद्धा बरेच ठिकाणी असे प्रसंग आपल्याला घडलेले आहेत की नागरिकांनी ते त्या आधी कॉन्ट्रॅक्टरला बळजबरीने नळ घेतलेले आहेत. पण परवाच तुम्ही बघितलं असेल की एबीटी एरियामध्ये आयुक्तांनी मोहीम सुरू केली आणि काही भागाची मोहीम केल्यानंतर त्यांना निदर्शनात आले की शेकडो कनेक्शन काही भागातच त्यांना सापडले. असं जर पूर्ण शहराचा अभ्यास केला तर नक्की आपल्याला त्याच्यातून मोठे कनेक्शन सापडतील. त्याच्यातून आपण पूर्वी जे काही कनेक्शन असतील तो जर आपल्याकडे डाटा आहे, पण आता जी काही कनेक्शन दिले गेलेले आहेत त्यांना आम्ही म्हणतो की लोकांना ठीक आहे त्यांना अजून संधी द्या, त्यांना ते रेग्युलाइज करून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना ते नळ अधिकृत करून घेऊन अनधिकृत नळाला अधिकृत करून घेण्याची प्रोसेस आपल्याकडे आहे. थोडं नाममात्र दंड देऊन त्यांना ते करून घ्यावं, म्हणजे भविष्यात सुद्धा ती नळाचे जे काही टॅक्सचे पैसे आहेत आपल्याला ते मनापाकडे जमा व्हायला सोपं होईल. हे महत्वाचं स्मार्ट सिटीचे जे कामं चालू आहे, आता 1.5 इंची आणि 1.25 इंची कनेक्शन आहेत. 1.5 इंची कनेक्शन घेताना तिथले स्मार्ट सिटीचे जे कोण कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार असतात ते उत्तर देतात की आमच्याकडे 1.5 इंचचं रेलच नाही आहे, तर एवढी मोठी मशिनरी आहे तुमची, पोकलेन्स आहेत मोठे मोठे, लाखो करोडो रुपये किमतीचे पोकलेन्स असते, पण 1.5 इंचचं रेल नाही म्हणजे आशास्पद उत्तर स्मार्ट सिटीकडनं असं उत्तर. असं जर कुणाला झालं असेल तर अत्यंत चुकीचं आहे, कारण का जर ज्या नागरिकांनी जे कनेक्शन 1.5 इंचचे पैसे भरत असेल तर त्याला 1.5 इंचच कनेक्शन मिळालं पाहिजे. असं जर कुठं असेल तर संबंधितांना आपण तसं परत एकदा पत्रव्यवहार करून सांगता येईल की असं जर 1.5 इंचवाल्यांना 1.5 इंचचं कनेक्शन दिलं जात असेल तर चुकीचं आहे, पण त्यांच्या पावतीवर तो कनेक्शन कितीचा आहे हे महत्वाचा विषय आहे. कारण जर 1.5 इंच पण ड्रिल मारताना 1.5 इंच असं जर असेल तर संबंधित अधिकाऱ्याला परत आपण हे करू. पण असं बरेचदा झालेलं आहे आणि असं जास्त वेळा दिसतंय की 1.5 इंचचं कनेक्शन असताना 1.5 इंचचे कनेक्शन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घेतले गेलेले आहेत, ते सुद्धा शोधून काढून त्यांना 1.5 इंचचं जे काही बिल असेल ते त्यांना लावणं गरजेचं आहे. स्मार्ट सिटी योजनेतली जी कामं आहेत त्या कामांची गती आणि कामांची गुणवत्ता यावर आपण समाधानी आहात का?
खरंच ते महत्त्वाचा संशोधनाचा विषय आहे. स्मार्ट सिटीत जी काही कामं झाली, सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल रंगभवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हा जो रस्त्याचं काम झालं, वास्तविक ह्या कामाचं जे काय बिल असेल किंवा त्याची जी एस्टिमेट होता प्रचंड, म्हणजे 1.5 किलोमीटरच्या रस्त्याला 23 कोटी रुपये खर्च करणं हे कुठेही वास्तवाला धरून नव्हतं. का एवढे मोठे पैसे तिथे घातले गेले हा त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना खरंच सांगतो. एक संशोधनाचाच विषय आहे की प्रचंड लोकांना त्याच्यामुळे असं वाटतं की खरं तर तेवढ्या 23 कोटीमध्ये मला वाटतंय सोलापुरातल्या अजून काही मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते पूर्ण करण्यात ती मदत पैशाची रक्कम झाली असते. तुम्ही बघितले काय स्मार्ट सिटीमध्ये डिझाईन सुद्धा करताना खूप जरा काही चुका दिसतात. रंगभवनचा चौक असेल, तिथं आपण बघितलं की काही चौकांमध्ये कुठली सुविधा नाही आणि एकाच चौकामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाईटी लावतो, एलईडी लावतो, तेही कुठेतरी तपावत लोकांना आज ते खटकत आहे. कारण कुठेतरी बिल तयार करायसाठीच हा प्लॅन तयार केला आहे का काय अशा पद्धतीचं मागचं नियोजन दिसतंय. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये त्यांची क्वालिटी ही टीम आहे, त्यांना आपण परवाच आम्ही पत्रव्यवहार म्हणून सांगितलेलं आहे की स्मार्ट सिटीचे बिल अदा करायच्या आधी ह्या सगळ्यांचा शहानिशा करूनच ती बिल अदा करावं, अन्यथा ती बिल दिलं जाऊ नये असं आम्ही स्पष्ट सांगितलं. स्मार्ट सिटीमध्ये एक असं आहे की पर्यावरण पूरक विकास म्हणजे शहराला सुसंगत विकास करणं असं अपेक्षित आहे. असं असताना जी गरजेची कामं नाहीत ती कामं केली जात आहेत असं एकंदरीत चित्र दिसतंय. म्हणजे पूर्वीचा रस्ता चांगला आहे तो फोडायचा आणि तो सिमेंटचा रस्ता करायचा, स्मार्ट सिटीमधून हे अपेक्षित आहे का? काय झालं, जेव्हा स्मार्ट सिटीचा हा पहिल्यांदाचा प्लॅन तयार झाला त्याच्यामध्ये ही प्रामुख्यानं कामं घेतानाच त्यावेळेच्या व्यवस्थेने विरोध करायला पाहिजे होता की ही डिझाईन करायची असताना. पण त्यांनी काय केलं, एबीटी एरिया आणि शहराचा मुख्य भाग जो आहे तो पहिला सुधारायचा अशी ती योजना तशी आहे की पूर्ण शहरामध्ये या स्मार्ट सिटीच्या संदर्भात आपण पैसे खर्च करू शकत नाही, तर एबीटी एरिया मग त्याच्यानंतर 2 नंबरचा एरिया असा अशा पद्धतीनं हा वाढत वाढत जाणारा विभाग आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी असं ठरवलं होतं की सर्वच रस्ते जरी पूर्वी थोडेसे झाले असतील, बघितलं असेल तुम्ही चांगले रस्ते सुद्धा स्मार्ट सिटीत खोदले गेले आणि पुन्हा एकदा ते करण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर तसं ते टेंडरमध्ये तसं होतं, खरं तर ते डिझाईन करताना ज्यावेळेस त्याचा जो डीपीआर तयार झाला तेव्हाच या गोष्टी सुधारण्यात आल्या असत्या, तर या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागलं असतं. बापू, राज्यामध्ये भाजप शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आहे आणि सोलापूर महापालिकेमध्ये शिवसेना विरोधी पक्ष आहे, त्यामुळे हे काम करताना कुठं जरा थोडासा ताळमेळ घालायला अडचण होती का? नाही, राज्यात सुद्धा तुम्ही बघितलं असेल की भाजप हा विरोधातलाच पक्ष आहे आणि इथं आम्ही त्यांच्या विरोधातच आम्ही विरोधी पक्ष नेता, कुठेही आम्ही त्यांच्या सोबत नाही. महापालिका जरी राज्यामध्ये भाजप आणि सेना आता वेगवेगळे झाले असतील तरी सोलापूर महानगरपालिकेत गेल्या 2017 पासूनच शिवसेना आणि भाजप ही वेगवेगळी आहे. खरंच विरोध पण उलट मला असं वाटतं की विरोधक म्हणून आम्हाला जास्त काम करायला संधी आहे, कारण सत्ताधारी कुठल्याच कामामध्ये ते यशस्वी होऊ शकलेले नाहीत. कारण पाण्याचा प्रश्न असेल, सोलापूरचा कचऱ्याचा विषय असू द्या, रस्त्याचा विषय असू द्या, लाईटच्या संदर्भातला विषय असू द्या, या प्रत्येक कामामध्ये सत्ताधाऱ्यांना अपयश आलेलं आहे हे सरळ सरळ दिसत आहे. तुम्ही बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे बरेचसे नगरसेवक आज मागं बोलत असताना ते आजी माझी नगरसेवक सांगतात की आता पुढे आमची सत्ता येणार नाही, त्याच्यामुळे जेवढं जमतंय तेवढं बरबडून खाण्याचं काम आज सत्ताधाऱ्यांकडनं चाललेलं आहे. तुम्ही बघितलं असेल भाजपचे जे काही 40-50 नगरसेवक आहेत त्यातले 20-22 नगरसेवक हे स्वतः कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम महापालिकेत करताना आपल्याला बरेचदा दिसलेलं आहे. बाप आपण वस्तुस्थिती सांगितली हे खरं आहे. असं जरी असलं तरी शिवसेनेमध्ये देखील गटातटाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर आहे, यामुळं शिवसेना वाढीला एक मोठी खीळ बसेल असं वाटत नाही का? मला वाटतं की कुठल्या पक्षात गट नाही असा कुठला पक्षच नाही. ज्या पक्षामध्ये कुठल्या म्हणजे मग भारतीय जनता पार्टीचा गट तुम्ही बघितलेला आहे, शिवसेनेचा गट तुम्हाला दिसतंय, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, प्रत्येक गटामध्ये घरामध्ये हे वेगवेगळ्या विचाराची माणसं असतातच. पण हे कुठेतरी जेव्हा इलेक्शन लागतील किंवा जेव्हा महापालिकेचा आणि सेवा विकासाचा विषय येईल तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊन हातात हात घालून सोलापूरच्या विकासासाठी एकत्र राहू एवढा मला नक्की विश्वास आहे. राज्यातलं जर एकूण निवडणुकांचं हे बघितलं, पुणे असेल, डोंबिवली असेल, ठाणे असेल, भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध इतके जोरात बांधतात की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वावच देत नाही. तसं काही तुमचं प्लॅनिंग आहे का भाजप आणि सेनेचं? नाही, असं पूर्वी व्हायचं जेव्हा आम्ही सत्तेत होतो म्हणजे राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप सत्तेत होती त्यावेळेस विरोधकाची भूमिका सुद्धा तुम्ही बरेचदा बघितलं असेल की शिवसेनेनेच मांडली आहे.
आणि त्यावेळेस असं लोकांना वाटत होतं की बाकीचे जी विरोध करायची भूमिका होती, राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल, हे कुठेही प्रकार पद्धतीनं विरोध करताना दिसलेलं नाही. शिवसेना जरी सत्तेत होती तरी शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, वेगवेगळ्या प्रश्नावर शिवसेना सत्तेत असून सुद्धा राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आंदोलन करताना आपल्याला दिसलेलं आहे. कारण जिथं अडचण असते तिथे शिवसैनिक हा धावून जाणारच आहे. बाकीच्या पार्टीचं नियोजन वेगळं असेल, पण शिवसैनिक म्हणून नक्की जिथं अन्याय झालेला दिसेल, जिथं काम होत नसताना दिसेल, तर शिवसैनिक म्हणून तिथं आम्ही सगळेजण सदैव तत्पर राहूया. आगामी एक वर्षभरात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला कुठले शहरातले दोन प्रश्न महत्वाचे वाटतात की ते जे प्रश्न दोन प्रश्न घेऊन तुम्ही नागरिकांना मतं मागता आणि इंद्रमनोहर शिवधनुष्य किंवा भगवा फडकेल? बघा, सोलापूरकरांच्या बऱ्याच दिवसापासून अपेक्षा आहेत. तुम्ही आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस आपल्याला आठवतं की सोलापुरात सकाळीही पाणी यायचं आणि संध्याकाळीही पाणी यायचं, असे दिवस आपण सोलापूरकरांनी बघितलेले आहेत. पाणी शहर वाढलं पण इतक्या मोठ्या प्रमाणात शहर नाही वाढलं की आता आपल्याला चार दिवसावरती पाणी जाऊ. आम्हाला एक दिवस संध्याकाळचं पाणी कमी करून दिवसात पाणी एक दिवसाला तर पाणी देऊ शकत होतो, पण नियोजन नसल्यामुळं आज उजनीत पाऊस काळ इतका मोठ्या प्रमाणात चांगला झाला. उजनी भरलेली आहे, हाऊस बंधारे भरलेले आहेत, कधी नाही ते आपला हिपरगा तलाव सुद्धा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सुद्धा यांना फक्त नियोजनामुळं आपल्याला हे पाणी देऊ शकत नाहीत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर टाकडीच्या पाईपलाईनला जर काही अपघात झाला आणि ती पाईपलाईन विस्कळीत झाली तर अक्षरशः मे महिन्यामध्ये आपली लातूर आणि विजापूर सारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रामुख्यानं एकच मुद्दा असणार आहे की सोलापूरचा पाणी प्रश्न हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, तो मिटला पाहिजे आणि त्याच विषयावर आम्ही भविष्यात काळामध्ये आंदोलन करू आणि लोकांसमोर जाऊ की आपण यांना सत्तेत आणलं होतं त्याच कारणाने की भारतीय जनता पार्टीला की रोज पाणी मिळेल आणि ते येऊन जर चार वर्षात त्याच्यामध्ये उलट पहिला दोन दिवसाचा पाणी पुरवठा चार दिवसावर गेला आणि हातदोड भागामध्ये आज बघतो आपण आठ आठ दिवसानंतर पाणी येण्याचे दिवस सुद्धा झालेले आहेत. आणि जर येणाऱ्या काळात जर ही परिस्थिती सुधारली नाही तर लोक तुमच्या घरापर्यंत येऊन हंडे बोलल्याशिवाय राहणार नाहीत. ही परिस्थिती आज लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये महापालिकेत चीड झालेली अधिकाऱ्यांच्या विरोधात किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, तोच आमचा प्रामुख्याने मुद्दा असेल. धन्यवाद बाबू, आज आपण एस न्यूज मराठीच्या कार्यालयात आलात आणि महापालिकेचे उत्पन्न वाढण्यापासून ते स्मार्ट सिटीच्या सर्व कामापर्यंत सर्व गोष्टीवरती मनमोकळी पद्धतीनं बोलला त्याबद्दल आम्ही एस न्यूज मराठीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. आपण विरोधी पक्ष नेते म्हणून तसेच स्मार्ट सिटीचे संचालक म्हणून खूप चांगलं काम कराल आणि शहराच्या अनेक थांबलेल्या प्रश्नाला गती द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही मुलाखत संपवतो. धन्यवाद. नमस्कार.